भारतीय स्वातंत्र्याचे 75वे वर्ष देशभरात साजरे करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ 12 मार्चला सेवाग्राम येथून करण्यात आला. स्वातंत्र्याशी संबंधित जिल्ह्यांच्या ठिकाणी आझादी का अमृत महोत्सव हा उपक्रम राबविण्यात येत असून महाराष्ट्रातील 3 ठिकाणी असा कार्यक्रम होत आहे. त्यात वर्धा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. 12 मार्चला सेवाग्राम आश्रम बापूकुटी येथे आयोजित कार्यक्रमाला पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, खासदार रामदास तडस यांची उपस्थिती होती. ही जी राष्ट्रपिता महात्मा गांधींची ही कर्मभूमी आहे, ही कर्मभूमी माझ्या विचाराने समजा विचार केला तर ही कर्मभूमी एक टुरिस्ट स्पॉट नसला पाहिजे, ही कर्मभूमी प्रेरणास्थान असलं पाहिजे. अशा प्रकारचं इथून निकलं हे संपूर्ण देशामध्ये जगामध्ये जी ख्याती करून घेण्याच्या दृष्टीने आपण आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. मी प्रसारमाध्यमाच्या लोकाला आणि मंचकात बसलेले सगळे सन्मान्य लोक याला सांगू इच्छितो की 2 ऑक्टोबरचा आपण जो मागचा जो कार्यक्रम केला, सन्मान्य खासदार साहेब आपल्याला माहिती आहे की सेवाग्राम विकास आराखड्यात जे काही कामं आपण जरूर केले ते काही पूर्ण केले, काही अजून पूर्ण व्हायचे आहे. राज्याच्या बजेट सादर करत असताना वित्तमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्याचा उल्लेखही केला की ते आपण पूर्ण करणार आहे. 12 मार्च सकाळी 11 वाजता बापूकुटी येथे पालकमंत्री सुनील केदार यांनी सूतमाला अर्पण करून महात्मा गांधी यांना अभिवादन केले. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना झाली. महात्मा गांधी यांच्या जीवनावर भजन व देशभक्ती गीतांच्या कार्यक्रमासोबतच महात्मा गांधी यांचा जीवन प्रवास, दांडी यात्रेचा लढा आणि भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष या विषयावर संबोधन करण्यात आले. पालकमंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी मार्गदर्शन केले. दांडी यात्रा या नावाने सुरू झालेली चळवळ 24 दिवसानंतर 6 एप्रिल 1930 रोजी 385 किलोमीटरचे अंतर पार करून दांडी येथे समुद्र किनारी पोहोचली. मिठाचा सत्याग्रह असकार दांडी यात्रेबद्दल मांडगूळकरांनी एक कविता लिहिली, उचललेस तू मीठ मुठ भर साम्राज्याचा पाया खचला. मिठाचा सत्याग्रहाच्या सुरुवात 78 लोकांनी सुरुवात केली. आश्रम पदयात्रेला हिरवी झेंडी दिली. दांडी यात्रा म्हणजेच मिठाचा सत्याग्रह. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.